नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। मी महाराष्ट्रात जवळजवळ एक आठवडा होतो। मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि वापस दिल्ली। माझा तब्येत पण ठीक नव्हती, परंतु कोविडपासून दूरच होतो। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नाही, मंत्री खूप कोविडने आजारी आहे, पूर्ण महाराष्ट्र आजारी असल्यासारखं वाटतं, सरकार आजारी असल्यासारखं वाटतं, नेता आजारी असल्यासारखे वाटतात। परंतु वाचाळ वीर जे आहेत आमचे, ते या कोविडच्या भयानक तिसऱ्या लहरीमध्ये सुद्धा तोंड उघडल्याशिवाय राहत नाही। आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन, गिरीश महाजनांना हे झालं, कोविड झाला दुसऱ्यांदा, तेव्हा त्यांना शुभेच्छा दिल्या एकनाथ खडसेंनी। आणि एकनाथ खडसेंनी जेव्हा म्हणजे शुभेच्छा दिल्या, तेव्हा नुसत्या शुभेच्छा दिल्या नाही, त्यांना हे पण सांगितलं की जे मराठा विद्या प्रसारक मंडळामध्ये जे काही घोटाळे आहेत, त्यामध्ये बहुतेक त्यांना मोका वगैरे लागण्याची भीती आहे, म्हणून त्यांना कोविड झाला असा टोम नाही मारला। मग गिरीश महाजन का चूप राहतील? त्यांनी सांगितलं की एकनाथ खडसेंना इलाज करण्यासाठी ठाण्याला पाठवलं पाहिजे। आता ठाण्याला कशाचा इलाज होतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही। तर एकनाथ खडसेंनी लगेच पुन्हा पलटवार केला की त्यांना, मला जर ते ठाण्याला पाठवत असतील तर मग त्यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवायला पाहिजे। आता पुण्याची बुधवार पेठ जी आहे ती फ्लेश ट्रेड म्हणजे व्यसा व्यवसायासाठी सुद्धा जाणली जाते। पण एकनाथ खडसेंनी हे एक्सप्लेनेशन दिलं का तिथे गणपतीसुद्धा आहे, दगडूशेठचा गणपती आहे हलवाई, आणि मी त्या मंदिरात त्यांना पुण्यात बुधवार पेठेत पाठवायच्यासाठी म्हटलं होतं की ते मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यावा देवाचा आणि ठीक व्हावे। दुसरीकडे शिवसेनाचे जे आमदार आहेत साताऱ्याचे महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, या दोन शिंद्यांमध्ये वाकयुद्ध चालू आहे। रयत शिक्षण संस्थेच्या घोटाळ्यावरनं महेश शिंदे शिवसेनेचे यांनी काहीतरी शरद पवारावर आरोप लावले, आणि मग शशिकांत शिंदे महेश शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यासाठी, शरद पवार किती मोठे आहेत आणि तुम्ही कुठे आहात, तुम्ही कसं काय बोलता, याच्यावर पुन्हा त्यांचे वाद प्रतिवाद चालू झाले। आणि जेव्हा यांना भरपूर पब्लिसिटी मिळते आणि जेव्हा यांच्यावर विचार होतो, तेव्हा खरोखरच वाटतं की हे इतके फुरसती कसे असू शकतात? काय यांना काही दुसरं आपल्या जनतेच्या प्रश्नाचं घेऊन काही पडलं नाही का? एकनाथ खडसेसारखं मी आयुष्य दिलं बीजेपीला, मी आयुष्य दिलं बीजेपीला, तर बीजेपीने भरपूर दिलं, एकनाथ खडसे घरी थांबायला पाहिजे होतं। किती सत्तेची हाव असावी नेत्यांना, म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये गेले। कारण राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांनी सुद्धा रिटायरमेंट घ्यायला हवी, परंतु तब्येत ठीक नसताना आणि इतकं वय असताना सुद्धा ते लगातार राजकारणात सक्रिय आहेत, म्हणजे रिटायरमेंट नाहीच। आणि अशा सत्तेच्या लालचीपोटी फक्त सत्तेत राहायचं, एकमेकांवर आरोप लावायचे, प्रत्यारोप लावायचे, हीच कामं ही करत आलेली आहेत। आणि महाराष्ट्र जसा 10 वर्षापूर्वी होता, 15 वर्षापूर्वी होता, त्याच्याही पेक्षा खालच्या खालच्या स्थितीला चाललं आहे। त्यामुळेही आपली नेता क्या क्वालिटीचे आहेत हे आता जनतेला कळायला हवं। आज इतकंच, पुन्हा येतो उद्या हे नवीन विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार, पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र।